छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी ओबीसींच्या आरक्षणावरून भाजपच्या वतीनं राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. भाजपनं चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली. शनिवारी राज्यातील विविध शहरात भाजप नेते व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. त्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच पनवेलमध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण पुनरुज्जीवित होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलं. या आंदोलनात युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज भुजबळ, लोखंड व पोलाद बाजार संचालक तथा नगरसेवक बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सीताताई पाटील, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, नगरसेवक अमर पाटील, विजय सिपळेकर, मनोहर म्हात्रे, विकास घरत, तेजस कानपिळे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, राजेश गायकर, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुशील शर्मा, रामनाथ म्हात्रे, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, विश्वजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर सहभागी झाले होते. या महाराष्ट्रामधल्या निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे 50% वरचं आरक्षण होतं ते आरक्षण संघाच्या माध्यमातून रद्द करण्याच्या संदर्भामधली या ठिकाणी सुप्रीम कोर्टातली याचिका होती. त्या बाबतीत काही कारवाई केली गेली नाही आणि त्याची परिणती आज महाराष्ट्रातलं ओबीसीचं सगळ्याचं सगळं या ठिकाणी आरक्षण होतं, राजकीय आरक्षण हे रद्द होण्यामध्ये झालेली आहे. या महाविकास आघाडीच्या सरकारनं ज्या पद्धतीनं सरकार म्हणून काम करायची आवश्यकता होती ते सरकार म्हणून काम न करता केवळ या ठिकाणी नौटंकी करण्यामध्येच या ठिकाणी स्वतःचा वेळ दवडला. 18 महिने सरकारनं सर्वोच्च न्यायालयानं वेळ देऊनही या सरकारनं कोणती कृती केली नाही आणि त्याच्यामुळे आज हे आंदोलन अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्रात एकाच वेळेला 1000 ठिकाणी करावं लागलेलं आहे. पण जोपर्यंत हे ओबीसी आरक्षण पुनरुज्जीवित होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील. लोणावळामध्ये महाविकास आघाडीची पत्रकार तिथे काही लोणावळ्यामध्ये जे चालू आहे त्याला काही परिषद, गोलमेज परिषद म्हणण्यापेक्षा नौटंकी म्हणावं लागेल. कारण या राज्याचे मंत्री ज्यांच्यावरती जबाबदारी आहे कृती करण्याची ते गोलमेज परिषदा घेतात, ते निषेधाचे मोर्चे काढतात. म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे आम्ही पेशंटला न्यावं आणि पेशंटला नेल्यावरती त्या डॉक्टरनी फळं आणायला बाहेर जावं आणि पेशंटच्या नातेवाईकांना सांगावं ऑपरेशन तुम्ही करा. अरे ज्यांच्यावर जबाबदारी काम करण्याची आहे ते काम न करता अशा पद्धतीनं नौटंकी करत असतील तर या महाराष्ट्रातल्या जनतेला आता या सगळ्यामधला या खरेपणा पटलेला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या भूमिका या वेगवेगळ्या आहेत. राज्य सरकारची जबाबदारी आहे खरा खुरा शास्त्रशुद्ध डाटा हा दिला गेला पाहिजे, ज्याला इम्पेरिकल डाटा असं म्हटलं जातं. तो डाटा देण्याची ज्यांची जबाबदारी ते केंद्र सरकारकडे सेन्सस नाही दिला म्हणून बोटं दाखवतात. या देशामध्ये अन्य सर्व राज्यांमध्ये जर आरक्षण असू शकतं तर आमचं आरक्षण तुम्ही का घालवता हा प्रश्न या राज्य सरकारला या राज्यातल्या जनतेनं विचारला पाहिजे. त्या जनतेच्या वतीनं आज भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती उतरली आहे आणि पुन्हा पुन्हा ज्या वेळेला वेळ येईल त्या त्या वेळेला जनतेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरू. धन्यवाद. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ते राज्याचे BJP अध्यक्ष पाटील साहेब असतील, या सर्वांच्या आदेशानुसार ओबीसी मोर्चा पाठीमागे खंबीरपणे जो भारतीय जनता पक्ष राहिलेला आहे. आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये जे महाराष्ट्र शासन, जे 4-5 पक्षांचं जे महाराष्ट्र शासन आहे, ते केवळ खंडी बहादरचं वसुली शासन आहे. हे सर्वसामान्य माणसं म्हणजे मराठा समाजाचं जो बघितलं आपण, त्यांचंसुद्धा आरक्षण रद्द झालेले आहे केवळ यांच्या नाकर्तेपणामुळे. त्याचबरोबर ओबीसी मोर्चा ओबीसी समाजाचंसुद्धा आरक्षण केवळ महाराष्ट्र शासनामुळे आज रद्द झालेले आहे. या शासनाने सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी त्यांना मुदत दिलेली असतानासुद्धा व्यवस्थित बाजू न मानल्यामुळे, इम्पेरिकल डाटा न दिल्यामुळे
52% ओबीसी समाजावर महाराष्ट्रात अन्याय झालेला आहे आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपूर्ण आणलेलं आहे केवळ महाराष्ट्र शासनाने आणलेलं आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गंभीरपणे या ओबीसी समाजाच्या पाठीशी आणि हे आरक्षण पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एकंदरीत महाविकास आघाडी सरकार कुठे ओबीसी समाजाला कुठे माफी करते का असं तुम्हाला वाटते? निश्चितच हे जे महाराष्ट्र शासन आहे हे केवळ आणि केवळ पैशावाल्यांचं आणि जो त्यांनाच मदत करेल एवढा लोकांपुरते म्हणजे समाजाचा सर्व नाहीच आहे. ओबीसी नाही आहे, मराठा समाजाचं आरक्षण रद्द केले, ओबीसीचं आता आरक्षण रद्द झालेलं आहे, याचबरोबर आता SC ST सुद्धा आरक्षण कसं रद्द होईल याच्या मागे हे सरकार लागलेलं आहे हे निश्चित सांगायला मला काही कमीपणा वाटणार नाही. कारण जर आता आपण राज्य आरक्षण रद्द केलेलं आहे त्याच्या आधी ओबीसी समाज ओबीसी SC ST तुमचं नोकरीमधलं मी आरक्षण रद्द केलेलं आहे, त्यानंतर आता पुन्हा त्यांना संधी देऊनसुद्धा म्हणजे आयोग नेमा मागासवर आयोग नेमायला सांगितलं असता सुद्धा या सरकार नेमलेलं नाही. आणि गोलमेज परिषदा आज कुठे पर्यटन स्थळे म्हणजे कुठं लोणावळाला तिथे यांनी आज अरेंज केलेले आहे आणि तिथे नक्की फिरायला गेले का इथं गोलमेज परिषदेमध्ये ओबीसींचा प्रश्न मांडावे गेले असं वजित तेवरांना माझा प्रश्न आहे. आणि निश्चितच ओबीसी समाजावर या सरकारने मराठा समाजावर केलेले ओबीसी समाजावर केलेले या पुढचं शासकीय म्हणजे शालेय आरक्षण म्हणजे शिक्षणामधलं आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षणसुद्धा हे सरकार घालवलं आवडतं, त्यामुळे ओबीसी समाजात जागा राहिला पाहिजे असं माझ्या सर्वांना विनंती. एका महत्त्वाच्या ज्वलंत विषयासाठी या ठिकाणी आंदोलन होत आहे. ओबीसी समाज जो या महाराष्ट्रातला एक मोठा समाज आहे आणि त्यांचं राजकीय आरक्षण या ठिकाणी रद्द झालेलं आहे. आणि हे रद्द कोणामुळे झालं तर राज्यातलं हे सरकार बसलंय जे जनतेच्या विरोधी सरकार आहे, सातत्याने जनतेला त्रास देण्याचं काम हे सरकार करते आणि त्यांच्यामुळे हे आरक्षण रद्द झालं त्यांना त्या ठिकाणी सांगण्यासाठी आमच्या भावना त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी हे आंदोलन आहे. आज राज्यभरात हे आंदोलन होत आहे, 1000 ठिकाणी महाराष्ट्रात हे आंदोलन होत आहे. स्वतः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नागपूरमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील प्रदेश अध्यक्ष कोल्हापूरमध्ये, आदरणीय पंकजराई मुंडे पुण्यामध्ये, आदरणीय आशिषजी शेलार मुंबईमध्ये, मंगल प्रभात गौडा मुंबईमध्ये, त्या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे वर्ध्यामध्ये, अशी नेत्यांची मालिका सांगता येईल. ओबीसी मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष योगेश अण्णा केळकर हे तर त्या ठिकाणी लोणावळ्यामध्ये जी नौटंकी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आघाडीची सुरू आहे त्यांच्या परिषदेवर त्या ठिकाणी रोखण्यासाठी ती परिषद उधळून लावण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एकीकडे ओबीसींच्या भावना भडकलेल्या आहेत, निर्णय करणं सरकारच्या हातात आहे, कार्यवाही सरकारला करायची आहे आणि ह्यांचे मंत्री वडेट्टीवार काय करतात तर नौटंक्या करतात. राज्यभरातल्या नेत्यांना बोलवून लोणावळ्यासारख्या पर्यटन स्थळावरती या ठिकाणी ते लोक परिषदा करतात. त्या ठिकाणी हे परिषद करण्यासाठी गेले, ओबीसींच्या दुःखावर चर्चा करण्यासाठी गेले का पर्यटन मौज मजा करण्यासाठी गेले हा प्रश्न आहे, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, त्याला उत्तर वडेट्टीवार साहेबांनी दिलं पाहिजे. ही स्थिती आज राज्यामध्ये आहे. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी पदाधिकारी आज या ठिकाणी रस्ता जाम करण्यासाठी येथे एकवटलेलो आहे. ते या कारणासाठी की सर्वोच्च न्यायालयाने जो ओबीसी समाजासाठी जो नोकरी हे राजकारणातील जे आरक्षण होतं ते रद्द केलं आहे आणि हे रद्द केल्यानंतर ह्या महाविकास आघाडीच्या सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी काही मुभा दिली होती, काही दिवसांची त्यांनी मुदत दिली होती की आरक्षणासंदर्भात आपण आपली बाजू व्यवस्थित मांडावी, परंतु या महाविकास आघाडीने हे ओबीसी समाजाची बाजू ही व्यवस्थित प्रकारे न मांडल्यामुळेच आज या ठिकाणी राजकीय आरक्षण हे रद्द झाले आहे. आणि आम्ही म्हणूनच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे पूर्ण महाराष्ट्रभर हे राज्यव्यापी हे रस्ता रोकोचं आंदोलन हे आज या ठिकाणी आम्ही करण्यात आलेलं आहे. आणि हे जे ओबीसीचं आरक्षण रद्द केलं असून या महाविकास आघाडीने जे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत मग यामध्ये जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असतील तर या निवडणुका लढल्या जाऊ नयेत आता तरी सध्या, अशी आमची सर्वांची मागणी आहे. जोपर्यंत हा आरक्षणाचा मुद्दा हा व्यवस्थितपणे सुटला जात नाहीये तोपर्यंत या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. याचबरोबर नंतर परत महानगरपालिकेच्याही निवडणुका आहेत आणि म्हणूनच आमची सर्वांची मागणी आहे की हा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर हा सोडला गेला जावा आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो आहे. धन्यवाद. आमच्या या पनवेल तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलात, पनवेलमध्ये जर बघितलात, जर आज तुम्ही दिमा पाटील साहेबांचा जो मोर्चा बघितला असेल त्यापेक्षा जास्त या ठिकाणी लोक येतील. जर तुम्ही आमच्या हक्काचा ओबीसी सेलचा जर आम्हाला दिलाच नाही तर आम्ही खरंच या ठिकाणी ज्या महिला भगिनी दिसत आहेत त्याच्यापेक्षा जास्त आम्ही
जसं मराठा आंदोलनाचं या ठाकरे सरकारने भट्ट्यामोड केला, त्याचप्रमाणे आज ओबीसी आंदोलनानं सुद्धा कोर्टामध्ये याच ठाकरे सरकारने भट्ट्यामोड केलेला आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार, धुळे, नागपूर, नंदुरबार, वाशिम, अकोला या ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू राखण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले आणि ओबीसींचं आरक्षण काही अंशी रद्द झालेलं आहे. याचेच परिणाम पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला भोगावे लागणार आहेत. आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो की ठाकरे सरकारचा आम्ही निषेध करतो की असलेले आम्हाला संविधानिक अधिकार राखण्यात ते अपयशी ठरलेले आहे आणि ओबीसी समाजावर, बहुसंख्य ओबीसी समाजावर आज जी आज संकट आलेलं आहे हे सर्व ठाकरे सरकारमुळे आलेलं आहे आणि आम्ही या सर्वांचा निषेध करतो.